सदर पुलिस थाना अंतर्गत आने वाले सिविल लाइन क्षेत्र से एक अनोखा मामला आगे आया है, जहां एक सिरफिरे आशिक की वीडियो वायरल होने के बाद युवक को गिरफ्तार कर लिया गया, जो बाइक पर ही अपनी प्रियसी के साथ अश्लील हरकतें कर रहा था। गौरतलब है कि दिनांक 11 जुलाई को अंबेडकर नगर वाड़ी निवासी 21 वर्षीय हर्ष उर्फ दिल्ली कहार अपनी प्रियसी के साथ दोपहर 3:30 बजे सिविल लाइन स्थित खोखा होटल में आया और प्रियसी के साथ खाना वगैरह खाया और शहर के रास्तों पर भी घूमे, लेकिन उसी बीच आरोपी को अपना प्यार जताने की एक अनोखी तरकीब सूझी, जहां हर्ष ने अपनी प्रियसी को बाइक के टंकी पर अपने मुंह के सामने उल्टा बिठाया और रास्ते पर ही अश्लील हरकतें करने लगा, जिसका वीडियो तेजी से वायरल हो रहा था, जिसके चलते सदर पुलिस इस सिरफिरे की तलाश में थी। जी हाँ, जांच में पता चला कि यह युवक वाड़ी का एक कुख्यात अपराधी है, जो कुछ दिनों पहले ही मकोका के केस में बाहर आया था, जिसके बाद आरोपी का ठिकाना पता चलते ही सदर पुलिस ने उसे गिरफ्तार किया है। दरअसल आरोपी अपने दोस्त की बाइक से अपनी प्रियसी को घुमा रहा था। दिनांक 18/7/24 रोजी एक वीडियो आला होता आमच्याकडे। तो वीडियो आम्हाला 13/14 तारखेला इंस्टाग्रामवर मिळाला होता। 11/7/24 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास एक वयस्कर मुलगा व एक मुलगी असा हा व्हिडिओ होता, आणि त्याच्यामध्ये जी अश्लील कृती होती आणि वेगाने घेऊन जाण्याची गाडीवर, याबाबत आम्ही तपास केला आणि त्या मुलाला आम्ही शोधून काढलेला आहे। आणि त्या मुलाच्या विरुद्ध, त्याचं नाव आहे बिल्ली उर्फ हर्ष राजेश कहार व 21 वर्ष राहणार आंबेडकर नगर चंद्रमणी चौक वाडी, यास आम्ही अटक केलं व त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन सदर येथे 281, 293, 125 भारतीय न्यायसंहिता तसंच 110, 117 मुंबई पोलीस कायदा व 184 मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद केला व 170(1) भारतीय सुरक्षा संहिता नागरिक सुरक्षा संहिता अन्वये त्यास अटक करण्यात आलेली आहे। आमचं पोलीस एजन्सीचं विनंती आहे की कोणी अशा रील बनवू नये ज्याच्यामध्ये लोकांना धोकादायक स्थिती निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृती करू नये, याकरता आम्ही त्याच्यावर गुन्हा नोंद करून सदर आरोपी इस्मास अटक करण्यात आलेली आहे। एक खोका या ठिकाणी एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी मॅगी आणि चायनीज खाण्यासाठी हा आणि त्याची मैत्रीण आली होती। त्यानंतर त्याने खोका ते सिव्हिल लाईन दरम्यान हा व्हिडिओ बनवला होता। जवळपास 1 किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत ते गेले होते, त्यानंतर उतरले। आम्ही जवळपास याच्यामध्ये COC माध्यमातून 35 ते 40 CCTV फुटेज चेक केले आणि त्यानंतर आम्हाला त्या गाडीचा नंबर मिळाला आणि त्या गाडीच्या नंबरवरून आम्ही यांना ट्रेस आउट केलं। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ BCN News नागपूर।